पुणे जिल्ह्यातून सदर माहिती समोर येत आहे। शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यानंतर आता शिक्षण क्षेत्रात दुसरा मोठा घोटाळा उघडकीस येतो की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे। बनावट ना हरकत पत्र देऊन काही केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या शाळा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। या शाळांवर लवकरच कार्यवाही होणार आहे। शिक्षण विभागाने या शाळांच्या नावाची यादी जाहीर केली आहे। याचप्रमाणे अजूनही जिल्ह्यात काही शाळा आहेत ज्यांनी बनावट प्रमाणपत्र देऊन शाळा चालवल्या जात आहे आणि या संदर्भात माहिती जी आहे ती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। या शाळांची माहिती शासनाला समजलेली आहे। त्यांच्यावरती विविध स्वरूपाची कारवाई जी आहे ती आता करण्यात येणार आहे। प्रत्येक CBSE शाळांनी आपली मान्यता प्रमाणपत्र शासनाच्या तसेच बोर्डाच्या खाली ते लावावे, जेणेकरून ज्यांची मान्यता आहे त्याची मान्यता समोर येईल अशा सूचना जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी यांना सूचना संबंधित शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या आहे। ज्यांची मान्यता नसेल तेही यामुळे समोर येतील असे यावेळी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। पुण्यातील या CBSE शाळांचं भिंग जे आहे ते फुटलेलं आहे, तर यामध्ये बोगस NOC ज्या आहेत त्या मिळाल्यामुळं हा प्रकार झालेला आहे। यामध्ये काही ज्या शाळा आहे तर या CBSE इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे जे शासनाचे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहे। यामध्ये काही आर्थिक देवाणघेवाण केल्यानंतर या हे जे काही बनावट प्रमाणपत्र आहे त्याची NOC देणारी टोळी जी आहे ती कार्यरत असल्याचंसुद्धा समोर आलेलं होतं। आणि यामध्ये वरिष्ठ स्तरावरून ही NOC जी आहे ती दिली जात असते, मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून ही NOC दिली जात असते। परंतु ही जी काही बनावट कागदपत्र बनवणारी जी टोळी आहे ही थेट संस्था चालकांना काही ज्या बनावट कागदपत्र बनवून त्यामध्ये देण्यात आलेले होते आणि आता ही माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता या जे बनावट कागदपत्र ज्यांनी बनवलेले होते त्याची माहिती समोर आल्यामुळं शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे की या बनावट माहिती देणाऱ्या बनावट कागदपत्र असणाऱ्या शाळांवरती कारवाई जी आहे त्या कारवाईचा बडदा आता उगारला जाणार आहे।